मंडळी, एका रात्र शाळेत चाललाय एक खास प्रेमाचा तास. बघूया त्यात आपल्याला प्रेमाचे किती नवीन धडे शिकायला मिळत आहेत. ते जे शिकवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा, माफ करा, मला जरा उशीरच झाला आज. हरकत नाही, कधी कधी एकादेची वाट बघण्यातच फार गंमत असते. जसा सूर्यास्त, पौर्णिमेचा चंद्र, बॅटिंगला येणार धोनी आणि ईशा मॅडम तुम्ही. एखाद्याची वाट बघावी लागली ना की त्याची किंमत फारच वाढते. मोरे, मला ना तुमची ही गोष्ट फार आवडते. तुम्ही ना फार पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहात. फार छान गोष्ट आहे. या वयात असं जगता आलं पाहिजे. या वयात म्हणजे असं किती सवय आहे माझं. आता कुठं 38 लागलंय मला. मोरे, 5/8 58 होतात, 38 नाही. अजून 2 वर्षांनी आहे ना तुमचा एक एक अवयव रिटायर व्हायला सुरुवात होईल. तुला कोणी विचारला नाही असा मीटर आणि खाडकन उघडी ना तुझ्या डोक्यावर. असा दिसू ना तुला कान पट्टा. काय चाललंय? आले भांडताय. सॉरी, तुमच्या कोणाच्याच लक्षात आलेले दिसत नाहीये. काय रात्र शाळा सुरू होऊन आज किती काळ झाला? मॅडम, मी सांगू का? प्रगत सांगू का? मी तुम्हाला मॅडम 6 महिने झाले पटकन. बरोबर, 6 महिने झाले सुद्धा कळलंही नाही हो की नाही. रात्र शाळा सुरू झाली तेव्हा 19 विद्यार्थी होते, पण फक्त 4 सिन्सिअर विद्यार्थी उरलेत आता. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही कुठे प्राऊड आहो? तुम्ही तर अजून यंग आहो का? प्राऊड नाही हो, प्राऊड म्हटलं प्राऊड, मला अभिमान आहे तुमचा. तुम्ही सगळे दिवसभर आपापली कामं करता आणि तरीही न थकता न कंटाळता रात्र शाळेत येता. या वनिताताई दिवसभर घरकाम करतात, मोरे रिक्षा चालवतात, कमलताई सकाळी लवकर उठून फुलं आणतात, ती दिवसभर विकतात आणि त्यानंतर तुम्ही रात्र शाळेत येता. तुमच्या चिकाटीला सलाम आहे. थँक्यू मॅडम. मला तर शाळेत येऊन शिकणं खूपच आवडून राहिलं ना बाप्पा. आणि म्हणजे सकाळी उठून किती पण कष्ट करायला लागले ना तरी शाळा बुडवणं सोडतच नाही ना मी बाप्पा. हे गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मोरे, काही बोलायचं नाही, गाणं बिन नाही, नीट बोलतायत त्या. मला त्यांचं बोलणं गैर आवडतं. मी पण आहे ना, म्हणजे दूध केंद्रात काम करतो ना, तर म्हणजे सकाळी 4 उठावं लागतं मला. अशा दुधाच्या मोठ्या मोठ्या बुदल्या असतात ना, त्या अशा दोन्ही उचलाव्या लागतात. मग त्या अशा फटफटीला लावतो मी, आणि फटफटीला अशी किक मारली की दूध 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 करत जातो. दूध विकतो. म्हणूनच कौतुक आहे मला तुम्हा सगळ्यांचा. तुम्ही आदर्श आहात त्या सगळ्या अशिक्षित लोकांसाठी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. आणि आता तुम्ही लिहायला पण लागलाय, किती कौतुक आहे मला तुमचं. हे मोरे, त्या दिवशी 3 शब्द घरून लिहून घेऊन आले, तेही इंग्रजीत. म्हणजे काय? कुठले 3 शब्द होते सांगा बरं सगळ्यांना. द 11th प्लेस. बरोबर, द 11th प्लेस. आणि हे शिकवलं कोणी तुम्हाला? नाही शिकवलं नाही कोणी, पण परवा मला रात्री स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना ती माझी आठवण काढत होती. ती एकटीच होती. माझ्या नावाने ओरडत होती, मोरे मोरे. मी खाडकन उठलो. मला त्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, पण मी उठलो आणि खाडकन असं कागदावर लिहून घेतला त्या शब्द. वा वा वा, मी अर्थ सांगते ना तुम्हाला. द 11th प्लेस म्हणजे 11वी जागा. हो का? तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज पाहिले नाहीयेत का अजून? अरे ए बघा, हा बघा, सगळ्यांनी व्हिडिओज बघा. मॅडम मॅडम, हे काय चालू आहे असं मध्येच? असं काय करता, आपल्या माणसांचं कौतुक प्रमोशन आपण नाही करणार तर कोण करणार? हा,
तुम्ही एवढं थकून रात्र शाळेत येता याचं मी कौतुक केलं की नाही? आता तुमच्यासारख्या सुंदर मॅडम आम्हाला शिकवणार असतील तर आम्हाला आवडणारच ना. अरे तुम्ही ना थकत नाही कौतुक करून. मी सहसा कधी थकतच नाही. म्हणजे आयुष्यात थकणं हा शब्द मला माहितीच नाही. छान छान छान. चला काय चाललंय, गप्पाच मारत बसायचंय का? पुस्तक उघडा. एक मिनिट. म्हणजे काय आता आम्ही रात्र शाळेत म्हणजे शिकतो पण जे दुसरे पोर पोरी असतात ना कॉलेज मधले त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला बी एन्जॉय करावं असं वाटतं. वा म्हणजे काय? म्हणजे आज रोज डे तर म्हणजे कॉलेजमधले पोरपुरी कसे एकमेकांना गुलाब देतात तर म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की वा एकमेकांना गुलाब द्या. म्हणजे अरे बोला ना तुम्ही, मी एकटा बोलतोय ना रे. हो ना बोला कोणी ते. मॅडम ते रोज डे करायचं होतं ना म्हणून मग मी गुलाब आणून ठेवले ना. मी तुम्हाला जायला सांगितलं होतं, तुम्ही आणलं का माझ्यासाठी? त्यांना कळलं नाही. नेमन सांगा, मी काल तुम्हाला जायला सांगितलं ते माझ्यासाठी आणलं का तुम्ही? काल सांगितलं तुम्ही सांगितलं मी आणणार नाही असं होईल का बरं? फार छान उपक्रम आहे हा. व्हेरी गुड व्हेरी गुड, मला आवडलेला आहे. आम्ही आणले गुलाब. म्हणजे मोरे तुम्ही नाही गुलाब आणलत? मग नाही, मी स्वतःच एक गुलाब आहे. नाही काय, माझी त्वचा आहे ना गुलाबी गुलाबी आहे ना, त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं नाव गुलाबराव ठेवलं. असं मग नंतर काय रोग पडला का या गुलाबावर? गुलाबाच्या डायरेक्ट बाबरीच्या काटाच्या आला तो. वसाड्या माझ्यावर जळू नको. हा नाही तुझं थोबाड बघ काय बेडकाच्या छत्री सारखं दिसतंय. अरे तुम्ही बायना पाटवड, मी बेडकाची छत्री आहे? मग तू कुत्र्याची छत्री आहे? लिंदर वसाड्या कुत्रा छत्री उघडतो. भांडताय काय तुम्ही? आत्ताच म्हणालात ना रोज डे आहे, प्रेमाचा दिवस आहे, काय गुलाब द्यायचे? मला ना कमळताईला गुलाब द्यायचे आहे. आग लागली तुझ्या गुलाबाला ती बाबर. कमलाताई असं म्हणून ती तिला गुलाब देशी? नाही ते चुकून चुकून सवय नाही झालं ते. मला ना मला म्हणजे यांना गुलाब द्यायचे आहे. कमळ हा गुलाब गुलाब पडतोय तो घेऊन टाक. वा बाप्पा, मला तर असं कोणीतरी कधीतरी गुलाब देईल असं वाटून पण नाही राहिलं ना बाप्पा. थँक्यू बर का शामभाऊ. शामभाऊ नका ना म्हणू, श्याम म्हणा, श्यामू म्हणा, श्याम सुंदर म्हणा. जिभेला नको वाटायला बोलावं. अरे तुम्ही नको ना मध्ये मध्ये नाक. माझ्या यांचा रोज डे चालू आहे. हो कमलताई तुम्ही बोला आता. बाप्पा मी काय बोलू ना, म्हणजे काय बोलायचं मला सुचून नाही राहिलं ना बाप्पा. बाप्पा शब्द सोडून भाषा बोलून दाखव ना बाप्पा. काही हरकत नाही कमलताई, एवढं छान गुलाब दिलं तुम्हाला. बोला आता. आता यांनी एवढं परमानं दिलं तर मला एकदम झाक वाटून राहिलं. परत एकदा थांबू बर का शंभू. नका नका ना तुम्ही श्याम भाऊ म्हणू. वा 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 वा. पण मॅडम मला पण आता कुणाला तरी गुलाब द्यावं असं वाटतं ना. द्यायचं ना द्यायचं ना. देऊ का मम्मी? द्या ना मम्मी, वाटच पाहतोय ना. मॅडम मला की नाही परभाकर तुम्हाला गुलाब द्यायचं याला. याला द्यायचा गुलाब परभाकर? तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना मी तेव्हा की नाही बाप्पा तुम्ही मला एकदम शाहरुख खानच वाटलं ना. तुम्ही असे रिक्षा तिरक बसून गेट मधून असे आत आले, चावी काढली ना असं तगडी छाती करून बाहेर उतरले ना, आणि रुमाल झटकून असा फिरून गळ्यात बांधला ना असा की असा वरून हात फिरवला ना बाप्पा मी पायोतच राहिले ना. बाप्पा शाळेच्या दिवशी ना तुम्ही चालत चालत निघाल
तेव्हा तुमच्या चपलेच्या मागून चपाक 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 चिखल उडत होता आणि त्यातला एक थेंब माझ्या अंगावर पडला आणि कसं सांगू, अंगावर एकदम काटाच उभं राहिलो ना. आणि मग मी तर समजून चुकले कि हा चिखल या कमळासाठीचाच आहे ना. बाप, काय गलित चौपमा दिलेली आहे. वसड्या, तू माझ्यावर जळू नका. मी आधीपासूनच राजगिंड आहे. काय समजलं? आधीपासून. अरे, चंद्राचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला ना, माझा चेहरा असा चकाकतो. खूप जणी माझ्यावर घायल आहेत का नाही? दलिंदर, दारू ढोसलून ढोसलून ना तेलकट झालेली तुझी त्वचा. तेल चमकत ते नुसतं गंध पटक दिसत, गंध पटक. कशाला बोलून राहिले तुम्ही? त्यासनी पण कमळजी, तुम्हाला माझ्या स्किनची चकाकी नाही दिसत का? आग लागली स्किनला माझ्या. होय, हॅलोजन वाटते वर पेटलेला. तू बोलू नका, डोकं फिरून जाईल. राजपूत, का भांडताय तुम्ही सारखे? तुम्ही डोळे लहान करा जरा, भीती वाटतीये. भांडू नका असे. तुम्ही प्रेमाचा दिवस आहे म्हणालात ना आता. पण प्रेमाचा दिवस आहे म्हणून कोणी पण कोणाला पण गुलाब देईल का? अरे म्हणजे याच्यात काय बघितलं? अरे काय शिळ्या भाकरी सारखं थोबाडे या थोबाडतोंड्याच. मला आवडते शिळी भाकरी. ताजी भाकरी खाण्यापेक्षा शिळी भाकरी कुसकरून चांगली लागते. होय का नाही परभाकर? परभाकर नाव आताच भाकर आहे का नाही? परभाकर माझ्या हातची भाकर खायला आवडल का नाही? सांग हो म्हणून टाका का नाही? मला जे बोलायचं तुम्ही पटकन बोलू टाकू का? मला बोलायचं बोलू टाकू का पटकन? मला पण कोणा तरी गुलाब द्यायचं होतं. परभाकर, मला पण तुम्हालाच गुलाब द्यायचं होतं. तुम्हाला पण त्याला द्यायचंय का? अरे मला द्या ना, मी पण ना. तुम्हाला काय सांगू श्याम भाऊ? अरे सांगू नको ना म्हणू. काय झालं? परभाकर यांना बघितलं ना तर माझं भाई लादी झाडू पोछा कशातच मन लागत नाही. मी पोछा मारायला घेतले ना, माझा फडका इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून एवढाच फिरत राहतो. ते लादीत मला काय होतो? काय होतं त्या लादीत? त्या लादीत मला यांचा चेहरा दिसतो ना म्हणून. याच्या भांडी घासायचा फ्रेश असतो ना साबण, त्या साबणाच्या बुडबुडत पण मला झाडू मारताना कचऱ्यात नाही दिसत का प्रभाकर? काय सोनं लागलं या दलिंदरला काय माहिती एवढं? तेच तर मला पण नाही ना कळत आहे. मला मला ना कळतच नाही. माझं ना झोप सोडून गेले. बापरे, जाऊ दे तू. म्हणजे मी इथे येते ना ते फक्त परभाकर यांना बघायलाच येते. म्हणजे ते नसते ना तर मी इथं आलीच नसते. परभाकर, मला ना फक्त तुमच्या घरातलं पोछा मारायचं. मला तुमची अर्धांगिनी बनवून घ्याल का? अरे कुठे अर्धांगिनी होता त्यांची? तुम्ही दोघे मिळून ना आडीचंगी व्हाल. आडीचंगी बोलताय. अरे बापरे, काय नशीब झालं माझं. एवढा व्यायाम करतो, डंबेल मारतो, दंडपैठका मारतो, आणि आणि या दोन हिंदूंनी कोणावर मारताय तर या धल्ल्यावर, या दलिंदीवर. मदनाचा बिब्बाचे जसा हा. अरे दंड भाईटा का मारून सगळा फुकट गेला तो वाजाड्या. म्हणजे काय? म्हणजे काय म्हणजे? अरे नजाकला ते नजाक प्रेमासाठी. मग काय? हे बघ, पोरीनं ना दगड नाही फुलं आवडतात. फुलं मांज्यासारखी. काय कमळा? इश ना बाप्पा. अरे बापरा, लाजताना पण बाप्पा म्हणशील का ग? एवढी पण जोरात नको ना भाषा पकडू, किती गुद मरून जाईल. थँक्यू वरिताजी, थँक्यू कमलाजी. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मला कधीच माहिती नव्हतं. पण ठीक आहे, तुम्ही मला ही गुलाबं दिलीत, मी ती स्वीकारली. आय लव्ह यू. पण ही गुलाबं मला दुसऱ्या कोणातरी द्यायची. ईशा मॅडम, ही दोन्ही गुलाबं तुमच्यासाठी. तुम्ही मला जाम आवडता. मी ईशा.
फालतूपणा चालू आहे हा? काय फालतूपणा चालू आहे? या दोन्ही दोन्ही गुलाब देतात याला, हा धल्ला गुलाब देतो त्यांना. अरे तुमच्या तुमचा संगम सिनेमा चालू आहे का रे? मग मला कायला घेतली या स्किट मध्ये? मी काय एकटा गोट्या खेळू? गोट्या? तू बिन लग्न तर राहिला असं, तुला गोट्याच खेळावे लागणार. अरे कुवत लागते प्रेम करण्यासाठी, कुवत लागते. आणि माझी पर्सनॅलिटीच तशी आहे, काय समजलं? पर्सनल? अरे आजकालला मोठमोठ्या हिरोईन ना माझ्या मागे आहेत. मोठमोठे हिरो? अरे त्यांच्या मागे अख्खी दुनिया आहे, तरी पण त्या माझ्या मागे आहेत. काय सांगतो? म्हणजे काय, एक हिरोईन आहे, हल्ली तिनं मलाड मध्ये घर घेतलं. अरे ती शूटिंग साठी तिच्या गाडीत निघते, पण माझी रिक्षा बघितली ना डायरेक्ट माझ्या रिक्षात येऊन बस. तिला कम्फर्टेबल वाटत ना. कम्फर्टेबल? हल्ली पुण्यातून तर मला फार डिमांड आहे. पुण्यातून डिमांड आहे? एक पुण्याची हिरोईन आहे, ती दर 2 दिवसांनी मुंबईत येते. काबर काबर म्हणते? मला मोदक द्यायचे, मला पुरणपोळी द्यायची. कोणाच्या ओढीने येते ते काय मला माहिती नाही. तुझ्या ओढी नाही येते? आपण आपल्या तोंडाने कशाला बोलाय? बर बर एवढं म्हणून तर मला चिक मॅग्नेट म्हणतात. चिक मॅग्नेट? अरे तुम्ही बाय ना कडू धोतरा मारू कडू धोतरा. अरे तुझं कॅरेक्टर बघ ना काय येणार आहे. रात्र शाळेत शिकणारा अडाणी माणूस आहे तू, अडाणी माणूस. चिक मॅग्नेट हा शब्द माहिती असेल का त्याला? हा अरे दलिंदर ए बोल ना, आता काय झालं? डायलॉग विसरला का? एक मिनिट राजपूत, तुम्ही फार चिडचिड करताय, काय चाललंय? चिडचिड करू नका, तुम्हालाही देईल कोणीतरी गुलाब. अरे सोडा हो, मला कोणीच काही देत नाही. मला नेहमी असे हाडतूड करतात सगळे, असेच कॅरेक्टर दिलेले असतात स्किट मध्ये. शामराव, माझं नाव गुलाब आहे, मी तुमचाच आहे का नाही? तुझं काय करू, तुला कुठे खोचू मी? म्हणजे तू आहे ना एवढा डोक्यात जातो ना की तुझ्या पाकळ्या उपटून तुझा गुलकंद केला पाहिजे. खूप खूप फालतूपणा चाललाय. मोरे मोरे कोणातरी एकालाच गुलाब द्या, नाही तर कोणातरी एकाकडूनच गुलाब घ्या. मी आझाद पंजी आहे, मी कोणाचाच नाही आहे, मी ओपनली माइंडेड आहे. काय समजलं? असं ओपनली माइंडेड? हे बघा, हे माझी ना शेअर रिक्षा आहे, तुम्ही तिघी एकत्र बसाल त्याच्यात. फक्त फ्रंट सीट वर ना हिरोईन बसेल, ज्यांना कोणाला येऊन बसायचे त्यांनी बसाव बिंदास. पर भाकर, मला तुमच्यासाठी भाकर बनवायचे, माझ्या बरोबर लग्न करा ना. मी हो म्हणते ना तुम्हाला, आपण लग्न करूया. अरे 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 काय चालू आहे तुमचं? अरे थांब ना, काय दीदी, अरे एवढी काय मरमर चालू आहे तुमची या बाशी समोशासाठी? खड्ड्याच्या तुम्ही मरा मरा, या अंधाऱ्या शेवाळ लागलेल्या विहिरीत कुदी मारून जीव द्या 3 इंचीनी. अरे खास करून तुम्ही कशाला मरायला आलो काय माहिती या रात्र शाळेत? कमेंट्स ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, पण त्याआधी आय लव यू. अरे सोनाली ताई, हे जे उभं आहे खाकी रंगाचा गुलाब, त्याचं काय करावं? कुठल्या कुठल्या पद केवढा हा कॉन्फिडन्स आणि ओढ वाटतेय लोकांना. ओढ वाटते. मला पुण्याला राहायला पाठवलंस प्रभाकर, तू मला पॅरिसला पाठव, वाटेल तिथनं तुझ्या रिक्षात बसायला यायला तयार आहे. खूप मजा आली, खूप धमाल केलीस, फारच छान मित्रांनो. वा 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 सही. सुसाट परफॉर्मन्स, काय मज्जा आणली तुम्ही.
मोरे काय झालंय तुम्हाला? फार सुंदर मोरे, आणि मीही तुमच्या रिक्षात कधीही बसायला तयार आहे, आणि मी सगळे रिक्षा तुमची गुलाबांनी पण सजवायला तयार आहे, पण माझी अट एकच आहे की असंच परफॉर्म करत राहा. गॉड ब्लेस यू. वने हे कॅरेक्टर पाहिजे. फार सुंदर भाषा पकडलीस, चालही वेगळी होती, तिचा स्पीडही तो स्पीड सगळ्या नखापासून ते केसापर्यंत होता, तो मला भयंकर आवडला. श्यामदादा मस्त, मी तुम्हाला भाऊ म्हणणार नाही, खूप भारी. ईशा मस्त, फारच भारी. खूप सुंदर कॉन्सेप्ट होती. रस्सा विशेष अभिनंदन, ब्रिलियंट अटेम्प्ट. आणि तो तू पॅच होता रिक्षाचा, तू अप्रतिम केलास, तुझ्याकडून एक क्षण सुद्धा नजर हल्ली नाही, असंच परफॉर्म करत राहा. सुंदर परफॉर्मन्स, सुंदर लिखाण, मजा आली गाईज. थँक्यू.